बातमी शिंदे गटाच्या खासदारांची. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या 13 खासदारांपैकी काहींची तिकीटं कापली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. नेमकं काय बरं आहे सत्य पाहूयात या रिपोर्टमध्ये. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. त्यावेळी शिवसेनेच्या विद्यमान 13 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साथ दिली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या सर्वच्या सर्व 13 खासदारांना तयारीला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले. मात्र भाजपनं मध्यंतरी केलेल्या सर्व्हेमुळे शिंदे गटाच्या खासदारांचं टेन्शन वाढलंय. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे सर्वच्या सर्व 13 खासदार लोकसभा मैदानात उतरणार असल्याचा ठाम दावा रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे यांनी केलाय. नागपूर अधिवेशनानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस याबाबतचा अंतिम निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलंय. हे सर्व आमचे जे खासदार आहे आम्हाला आम्ही 13 सिटिंग आहोत. आणखी बाकी चर्चेमधनं किती सीटा मिळते ते आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ठरवतील आणि तो निर्णय होतील. त्यातले 100% रिझल्ट जेवढे आमचे खासदारकीसाठी लढतील महाराष्ट्रातून ते सर्वच निवडून येणार.